नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. रामटेकडी झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्याचे महापौरांनी दिले आदेश. ब्लॅकलिस्टमध्ये असलेल्या ठेकेदारावर पुणे पालिका अधिकारी मेहर बांका अरविंद शिंदे यांचा सवाल. पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पारधी समाजाचा मोर्चा. आणि विजय कोळसे पाटलांचे व्याख्यान फर्ग्युसन महाविद्यालयात रद्द, विद्यार्थी झाले आक्रमक. आता बातम्या सविस्तराने. रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गाचं रुंदीकरण करण्यासाठी रामटेकडी येथील रेल्वेच्या मालकीच्या जागेतील झोपडपट्ट्या हटवल्यात. याविषयी या सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेदरम्यान झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. 40 वर्ष राहणाऱ्या लोकांना तुम्ही बेघर करत असाल तर त्या लोकांनी दाद कोणाला मागायची, असा संतप्त सवाल सुभाष जगताप यांनी यावेळी उपस्थित केलाय. आपण रेल्वे खात्याला नोटिसा पाठवलेल्या ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस देखील रेल्वे खात्याला महानगर पालिकेने कळवलेलं आहे. असं असताना रेल्वे खात्याने त्यावेळेस दुर्लक्ष केलं, हलगर्जीपणा केला, झोपडपट्टी आपण घोषित केला, कायदेशीर सगळी प्रक्रिया करून आणि आता जागे झाले ते त्यांना ट्रॅक करायचं म्हणून माननीय महापौर त्यांचा जरी कायदा वेगळा असेल तरी शहरामध्ये आपल्या पण कायद्याला महत्व आहे, नियमाला महत्व आहे. आपण याचा विचार करून आयुक्त साहेबांनी रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आपल्याकडे मीटिंग लावून हा प्रश्न सुटू शकतो आपण सोडवा असं मला मनापासून वाटतंय. कारण 40-40 वर्ष राहणारी लोक जर तुम्ही बेघर एका रात्री करणार असेल तर तो फार मोठा अन्याय असं मला वाटतंय. आपण याच्यामध्ये माननीय महापौर लीड घ्यावा अशी माझी विनंती राहील. 1700 लोकांचा प्रश्न असताना महानगरपालिका कारवाई का करत नाही? नागरिकांची घरे पडले जातात, 1700 कुटुंबे आपण वाऱ्यावर सोडायची का? असा सवाल विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांनी उपस्थित केलाय. त्याच्यामध्ये रामटेकडीमध्ये 175 कुटुंब असतील, बोरपडीतील कुटुंब असतील, शिवाजीनगर परिसरातील असतील, बालधक्का परिसरातील असतील. रेल्वेची दादागिरी चालते, कायदा सुमानत नाही, काही करत नाही. जिथं आपण राहताय माणसं अशा घरांवरची कारवाई करत नाही, सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाहीये. काही जागा तर त्यांच्या मालकीच्याही नाहीये, तरी सुद्धा त्या ठिकाणी लोकांना जबरदस्ती करून दम देऊन त्यांचे अधिकारी कारवाई करत. रामटेकडीची परिस्थिती तर मुंढव्यात परिस्थिती अजून वेगळी आहे. मुंढव्यामध्ये आतापर्यंत 4 वेळा दुरुस्ती केली आणि प्रत्येक दुरुस्तीमध्ये 5 फुटांनी भिंत आतमध्ये सरकवतात. तिथल्या जाणाऱ्या लोकांचे रस्ते बंद केलेले आहेत. अशा पद्धतीचं काम रेल्वेकडून चालू. मी असेल आमचे असं भाऊ कांबळे असतील, ज्यावेळी या लोकांना कारवाईची पहिली नोटीस दिली होती त्यावेळी निंबाळकर साहेबांच्याकडे गेलो होतो. सर्व नागरिक त्यावेळी होते, 175 लोक त्या ठिकाणी होतो आणि त्यावेळी आम्ही विनंती केली होती की तुम्ही रेल्वेच्या प्रशासनाशी बोललं पाहिजे. तर पुणे शहरातल्या 1700 लोकांचा प्रश्न आहे आणि यातल्या बहुतांशी जागा या रेल्वेच्या मालकीच्याही नाही आहेत आणि आपल्या या झोपड्यात घोषित आहेत. यावेळी आयुक्त सौरभराव यांनी खुलासा करताना रेल्वेच्या मालकीच्या जागेत असलेल्या झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याची तरतूद नाही असं स्पष्ट केलंय. पुढच्या आठवड्यात रेल्वेचे जे बोर्ड मेंबर आहेत इंजिनिअरिंगचे त्यांच्या समोर माझा एक सादरीकरण ठेवलं आहे की तुम्ही जे काही पुनर्वसनाचे प्रस्ताव मला तुम्ही फॉरवर्ड केला आहे तुम्हाला सादरीकरणासाठी रेल्वे बोर्ड समोर यावा लागेल. त्याचं कारण असं आहे की रेल्वेने आतापर्यंत यासारखे पुनर्वसनासाठी कुठलाही धोरण निश्चित केलेला नाही आणि हा पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट आज सांगितलं की कोण देशातून हा पहिल्यांदा पहिली कोणी महानगरपालिका आहे त्यांनी या प्रकारे स्पष्ट धोरण आखणीचा प्रस्ताव आणि तो सुद्धा 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड करून त्याच्या गुण दोषचा विवेचन करून आणि रेल्वेला याच्यातून काय मिळणार, आमचे जे बाधित लोक आहेत त्यांना काय मिळणार याचा सखोल अभ्यास करून रेल्वेला किती जागा मोकळी करून आम्ही द्यायला तयार आहे, त्याचं जे शिल्लक जागा आहे त्याचं कमर्शियल व्हॅल्यू काय आहे, अतिरिक्त व्यवसायी रेल्वेला काय मिळेल, हा एक फार समर्पक प्रस्ताव आमचा सादर झाला आहे. माझी अपेक्षा अशी आहे की 1 आठवड्यात माझी माहितीप्रमाणे माझा तिथे सादरीकरण होणार आहे. हा प्रश्न राहिला रेल्वेकडून याचा धोरण निश्चित करून घेण्याचा. ॲज फार ॲज PSUP चे जे आपल्याकडे जे खरे आहेत ते खरे आपल्याला माहिती आहे की एक विशेष
विशिष्ट कामानिमित्त तयार करण्यात आलेले आहे आणि जर ज्या प्रकारे जे अतिक्रमण आपल्याकडे अतिक्रमणकारी आहे त्यांना त्यांचं अतिक्रमण काढण्यात आलं आहे त्यांना जर पुनर्वसित करायचं असेल तर त्याच्यासाठी परत माननीय महासभेची धोरणात्मक मान्यतेची आवश्यकता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेल्या एका ठेकेदाराला पुणे महानगरपालिका प्रशासन कसं काय ग्राह्य धरू शकते असा सवाल काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर नगरसेवकांबरोबरच अधिकाऱ्यांना सुद्धा फायनान्शियल डिसिप्लिनची गरज असल्याचं त्यांनी मत मांडलंय. माननीय महापौर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर सांगितलं की हा ठेकेदार ब्लॅकलिस्टेड आहे आणि त्वरित तुम्ही त्याला ग्राह्य धरा. त्याच्या पुढचे कागदपत्र तुमच्याकडे सादर झाले की त्याच्यावरचे डायरेक्टर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आणि तुमचे डायरेक्टर सारखे तरी तुम्ही मान्य करता. हायकोर्ट डिसमिस करतात तरी तुम्ही मान्य करता. आणि याच्यावरची हद्द आहे. जो अधिकारी त्या खात्यात नाही तो टेंडरवर सही करतो उघडे म्हणून. कोण एवढा फ्री हँड देतो तुम्हाला? कधी साहेब तुम्ही हस्तक्षेप करणारे का नाही? या सगळ्या गोष्टीवर हस्तक्षेप होणार आहे की नाही होणार का? फक्त प्रत्येक वेळेला बजेट आलं की फायनान्शियल डिसिप्लिनचा धडा फक्त नगरसेवकांना शिकवलं जाणार आहे? आपल्या अधिकाऱ्यांना फायनान्शियल डिसिप्लिनचा धडा शिकवला जाणार आहे का नाही जाणार? आणि पुराव्याविषयी तुमच्याकडे लेखी पत्र दिली त्याची. कंदुलांना पाहिजे तसं वागतात. निंबाळकर साहेबांच्या एस्टिमेट कमिटीमध्ये त्यांना पाहिजे तसं चालतं. मग एकच एस्टिमेट कमिटीमध्ये गरज काय? मग दुसरे दोन अतिरिक्त आयुक्त नाही टाका त्याच्यात. मग गेल्या वेळेला शहर सुधारण्याची मागणी केली होती, शहर सुधारण्याचा अध्यक्ष बसवा बसवा. मग आता तुम्हाला तेच पाहिजे का? माननीय महापौर अति चालले ना, धून खाणं चाललंय. धून खाणं याला म्हणतात. किती वेळा आम्ही सांगायचो आणि हे तर मी उदाहरणं तुम्हाला ती दिली जी मी प्रूफ करू शकतो. अशी कितीतरी आहे जे मला आता बोलता येणार नाही तुमच्या समोर. पण तुम्ही जर चौकशी लावली तर तुम्हाला सगळे मिळतील ना. घन कचऱ्यामध्ये देत, तुमच्या विद्युत मध्ये देत, नागरवस्तीमध्ये देत, कोणतं खातं त्याला अचूक ते आम्हाला सांगावं. आणि तुम्ही या खात्यांचं कधी ऑडिट करणार आहात? आणि तुम्ही या खात्यांकडून कधी जबाब मागणार आहे की नाही की ह्या पद्धतीचे टेंडर फ्लोट करता, टेंडर रद्द करता, परत नवीन टेंडर टाकता? कुणी अधिकार दिले तुम्हाला एवढं सगळं करायचं? एक जाहिरात देतो 50,000 रुपये जातात, तुमचे जात नाही, करदात्याचे जातात. परत तुम्ही टर्म्स अँड कंडिशन बदलता. कोण कुणाच्या मान्यतेने? आयुक्ताला तरी माहिती आहेत का नाही ह्या गोष्टी? हे तरी आम्हाला कळाव की एस्टिमेट कमिटीमध्ये चर्चेला तरी येतात का? आणि ही सर्वोच्च सभा आहे, या सभेचा भाग तुम्ही राखणार आहे का नाही आम्हाला हे तरी कळू द्या. काही नाही ना माननीय महापौर वचन कशा पाहिजे? कशा पद्धतीने टेंडर फ्लोट होतात? पहिला ठेकेदार आणला जातो आणि मग ते टेंडर फ्लोट होत जातात. या पद्धतीने महानगरपालिका चालवणार आपण? आणि परत आम्हाला इथं बोलून आम्हाला ज्ञानाचे जो धडे शिकवणार. तुम्हाला फायनान्शियल डिसिप्लिन पाहिजे? हो आम्हाला पाहिजे. पण आपल्याला कोण शिकवणार सर फायनान्शियल डिसिप्लिन? आमच्या 5 लाखाची तरतूद असेल नगरसेवकांवर आक्षेप आणले जातात. आता नवीन नवीन अतिरिक्त आयुक्त अजून त्यांना माहीत असेल आम्हाला कल्पना आहे. पण 5 लाखाच्या खर्चाला सुद्धा, 2 लाखाच्या वॉर्ड सरियाला सुद्धा तुम्ही आक्षेप काढता. आणि एवढे कोट्यवधी रुपयाचे 80 लाखाचं टेंडर, 10 कोटी 80 कोटीचं टेंडर, 10 कोटीचं टेंडर, परत 3 कोटीचं टेंडर, विद्युतचे 10, याला काही आक्षेप नाही निघत. काही आक्षेप नाही निघत माननीय महा. स्थायी समितीला सुद्धा कल्पना जात नाही. सगळं झाल्यानंतर स्थायी समितीकडे जात. माननीय महापौर तुमच्या माध्यमातून मी आयुक्तांना विनंती करू इच्छितो की आपण प्रत्यक्ष या विषयांमध्ये लक्ष घालणार आहे की नाही. त्या अधिकाऱ्यांना 5 तासा मनमोजे कार्यक्रम करणार आहे. आणि जर साहेब तसं असेल तर मग तसं सांगा, आम्ही आमच्या पद्धतीने सुधारण्याची सुद्धा ताकद ठेवू. उद्या UDI असेल, UDI-2 ला तक्रार असेल, अँटी करप्शनला तक्रार असेल, कॉम्पिटिशन अथॉरिटीला तक्रार असेल किंवा कोर्टाची पायरी असेल, आम्ही सगळी पायरी चढू शकतो. परत महानगरपालिकेची बदनामी नको म्हणून आम्ही वारंवार सभागृहात वॉर्निंग देत असतो. पण आजच्या लेखी पत्रांना जर प्रतिसाद मिळणार नसेल
पारधी समाजाची पोट जात असणाऱ्या टकारी समाजाची अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी टकारी समाजाकडून आंबेडकर पुतळा ते आदिवासी विकास संशोधन प्रशिक्षण केंद्रापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. टाकणकर, टाकिया आणि टकारी हे पारधी समाजातील पोटजात असून टाकणकर आणि टाकिया समाजाची नोंद अनुसूचित जातीमध्ये झाला आहे तर टकारी समाज हा सवलतीपासून वंचित राहिला आहे. टकारी ही पारध्यांचीच पोटजात असून शासनाच्या निष्काळजीपणामुळे टकारी समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील ह्याकडे दुर्लक्ष केलं असून हा आदिवासी समाजावर शासनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत आंबेडकर पुतळ्याचे आदिवासी विकास संशोधन प्रशिक्षण केंद्रापर्यंत टकारी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला आहे. आज पुणे येथे टकारी समाजाची महाराष्ट्रातून लोक इथं एकत्रित आलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये आम्ही म्हणजे टकारी जमात ही एक पारध्याची जमात असताना जात्याला टाकी टाकणारी तिचा समावेश झालेला नाही. पारध्यामध्ये टकारी, टाकणकर आणि टाकिया या तीन पोट जमाती अशा आहेत की ज्या जात्याला टाकी टाकतात आणि त्या पारध्यांच्या पोट जमाती आहेत. यापैकी टाकणकर आणि टाकी यांचा समावेश अनुसूचित जमाती यादीत झाला परंतु टकारी यांचा समावेश झाला नाही. 1882 पासून ते 1939 टकारी समाजाचा समावेश पारध्याबरोबर असल्याचे अँथ्रोपोलॉजिकल रेकॉर्डचे, गव्हर्नमेंट रेकॉर्डचे ऑथेंटिक रेफरन्सेस आम्ही पिटिशनबरोबर सादर केलेले आहेत. आदिवासी विकास मंत्रालय मुंबई यांनी ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या कमिशनरांना म्हणजे इमिडिएट रिकमेंडेशन देण्यासाठी कळवलेलं असताना 26 मे 2016 अद्यापही त्याच्यावर काही रिकमेंडेशन झालेलं नाही आहे आणि म्हणून आम्ही हे काम म्हणजे एक्सपिडिएट व्हावं कारण तो आमचा कॉन्स्टिट्युशनल सोशल आणि ह्युमन राईट आहे आणि तो त्याच्या म्हणजे त्याच्या सिरू ट्राईमध्ये इन्क्लुजन करण्यासाठी यांनी स्टडी अँड रिसर्च करून ते काम त्वरित निकाली काढावं यासाठी आम्ही इथं आज उपोषणाला बसत आहोत. माजी न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील यांचं व्याख्यान फर्ग्युसन महाविद्यालयात आज होणार होतं. या व्याख्यानाला फर्ग्युसन प्राचार्यांनी परवानगी सुद्धा दिली होती परंतु शनिवारी अचानक डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली त्यामुळे विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलंय. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त माजी न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल मिटकरी यांच्या कार्यक्रमाचे फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजन केले होते. आज बी जे कोळसे पाटील यांचे व्याख्यान दुपारी 12 फर्ग्युसन महाविद्यालयात ॲपी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आले होते. कोळसे पाटील भारतीय राजघटना या विषयावर व्याख्यान देणार होते परंतु शनिवारी अचानक ह्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्यात. की त्यांनी कोणाला ऐकावं कोणाला नाही ऐकावं हे त्यांना कळतं. त्याच्यामुळं फर्ग्युसन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी त्यांना विरोध केलेला आहे. संविधानाची पायमल्ली करण्याचं काम फर्ग्युसन महाविद्यालयावरती बी जे कोळसे पाटलांनी केलेलं आहे. आपण सर्वांनी पाहिलेले परवानगी नसताना त्यांनी कार्यक्रम घेण्याचा, महाविद्यालयातील वातावरण दूषित करण्याचा, महाविद्यालयातील विद्यार्थी जे क्लासमध्ये शिकतात, जो गोरगरीब विद्यार्थी जो शिकतोय त्याचं हे पूर्णपणे वातावरण दूषित करण्याचं काम एक न्यायमूर्ती राहिलेल्या व्यक्तीने केलेलं आहे. त्याच्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात पण आता काळजी करू नका कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम.
स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. हर्षदा वेवर्ष 12 हिच्या डोक्यात गेल्या 3 वर्षापासून जट होती, पण देवाच्या भीतीमुळे तिची जट काढण्यास तयार नव्हती. मात्र अनिशच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि समुपदेशनामुळे ती जट काढण्यास तयार झाली आहे आणि हर्षदाची त्या जटेतून मुक्तता झाली आहे. डोक्याला ओढणी गुंडाळलेली आणि प्रकृतीने बारीक असलेली हर्षदा प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्याशी बोलण्याचा नंदिनी जाधव यांनी खूप प्रयत्न केला, पण तिने तिच्या तोंडातून एक शब्दही काढला नाहीये. कारण ह्या जटेमुळे तिचे सर्व बालपण हरवले होते. त्याचा परिणाम ह्या कोवळ्या जीवावर पडला होता. आतापर्यंत 99 महिलांचे जट निर्मूलन नंदिनी जाधव यांनी केलं होतं, पण 100वी जट निर्मूलन करताना अशा छोट्या मुलीचे जट निर्मूलन करावे लागेल हे कधी त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं. जट कापत असताना हर्षदाच्या डोक्यात ओवांची वारुळे तयार झाली होती. त्यातून असंख्य ओवा बाहेर पडत होत्या. ह्या छोट्याशा जीवाने 3 वर्ष हा त्रास कसा सहन केला असेल असाच नंदिनी जाधव यांना प्रश्न पडला. पण अतिशय मन घट्ट करून त्या जटेचं त्यांनी निर्मूलन केलंय. वसंतराव देशपांडे यांना स्वरांजली अर्पण करण्यासाठी नुकताच वसंतोत्सव 2019 हा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडलाय. भिक्कू विनायकराम राहुल देशपांडे यांनी आपली संगीत सेवा पुणेकरांसमोर सादर केली आहे. पाहूया या महोत्सवातील काही क्षण. பூசலார் எனும் நாயன்மார் பொருள் தந்து உதித்த எங்குருவே கோரிக்கையில் உன் தெய்வத்திற்கு கோவில் அமைத்த புண்ணியரே உன் தெய்வத்துடன் கோவிலில் உமைதான அருள்வீரே पाण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा काढला होता.
तर आज रेल्वे कॉलनी मधील महिला सुद्धा पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्यात. पुण्यातील ताडेवाला रोड भागातील आरबी 2 ही रेल्वे कर्मचाऱ्यांची कॉलनी असून इथे अनेक महिन्यापासून पाण्याचा प्रश्न भेडसावतोय. पण आता सलग 6 दिवस पाणीच न आल्यामुळे इथल्या रहिवाशांचा संयम संपला आणि त्यांनी पुण्यातील डिव्हिजन रेल्वे मॅनेजर यांच्या ऑफिस समोर हांडा मोर्चा काढलाय. या कॉलनीमध्ये राहणारे सगळे रेल्वे कर्मचारी आहेत. पाण्याच्या प्रश्नामुळे त्यांना अनेक समस्या भेडसावतात. पाण्याच्या कमतरतेमुळे महिलांना जास्त त्रास होतो. पाण्याची सोय करून घरातले कामे कशी करावीत असा प्रश्न त्यांच्या समोर येतोय. त्यामुळे त्यांनी DRM यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. ह्यात त्वरित लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. की वेळेच्या वेळेला कर्मचाऱ्यांना पाणी द्या आणि ते एवढं व्यवस्थित द्या की एक तास तरी द्या पाणी. फक्त 10 मिनिटं पाणी येतं आणि पाणी येतं पूर्ण पुणे शहराचं जर पाणी बंद झालं तर आमच्या RB2 आठवडाभर पाणी नसतं. 8-8 दिवस पाणी नसतं. पाणी जर आलं ना एवढं घाण पाणी आज अक्षरशः आलं आहे. आमची मुलं आजारी पडतात. सगळं घर आजारी पडल्यावर पाण्याचं पाणी एवढं घाण येतं तर आजारी पडणारच ना. तर तुम्ही व्यवस्थित पाणी आणि वेळच्या वेळेला पाणी द्या हेच आमचं हे आहे. पाण्याचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की पाणी गेलं गुरुवारचं बंद केलं पाणी की पाणी 8-10 दिवस पाणी येत नाही. बोरिंग मिक्स पाणी देतात. त्या बोरिंगच्या पाण्यामध्ये अक्षरशः पक्ष्यांचे पंख येतात ते पिताना किंवा त्या नळाला. आपण जेव्हा पाण्याला हंडा लावतो त्यावेळेस एवढं घाण पाणी दिसतं ना की अक्षरशः पिता पण येत नाही आणि पिण्याच्या नळाला मिक्स करून देतात ते. मग मुलं आम्ही आणि जे काम करतात ना कर्मचारी ते सकाळ आजारी पडतात. डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांना अटकेपासून संरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय. तसेच कनिष्ठ न्यायालय देखील जामिनासाठी अर्ज करण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. तेलतुंबडेंवर होत असलेली ही कारवाई चुकीची आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत असं निवृत्त न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी स्पष्ट केलंय. तेलतुंबडेवर होत असलेल्या कारवाईच्या निषेधात आज पुण्यातील महात्मा फुले वाड्यातील पुरोगामी संघटनाकडून एक पत्रकार परिषद आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवृत्त न्यायाधीश BJ कोळसे पाटील, विलास वाघ, मनीषा गुप्ते आणि प्राध्यापक मना कांबळे उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश PB सावंत यांनी व्हिडिओ मेसेजद्वारे तेलतुंबडे यांच्यावर होत असलेल्या कारवाईचा निषेध केला. राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी ही कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. एल्गार परिषद आणि माओवाद्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आलेल्यामध्ये डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांचाही समावेश आहे. ह्या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आलेल्या 8 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र आनंद तेलतुंबडे यांना आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाले होते. दरम्यान 2019 निवडणूक पाहता सर्व विचारवंतांना जेलमध्ये डुंबून ठेवण्याचे काम ह्या सरकारकडून होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. लोक तर देशभरचे आले होते तर त्यांना आणण्याचा प्रश्न नव्हता आणि आम्ही कधीच लोक आणले नाही. मग खर्च कुठे येतो? स्पीकर त्यांचा, खुर्च्या त्यांच्या, मांडप त्यांचा, आम्हाला काय खर्च होता? त्यामुळे पैसे घेण्याचा प्रश्न कुठे? आणि मीन्स न्यायमूर्ती सावंतांनी 30 वर्षात जर कुठे 1 रुपया कोणाचा घेतला असेल असं कोणी सिद्ध केलं तर आम्ही घरात गप्प बसू, पुन्हा बाहेर येणारच. दुसरी गोष्ट अशी की त्यांचा ह्या माओवाद्यांचा आमच्याबरोबरच मोदीला मारण्याचा कट आहे असं जर त्यांचं म्हणणं असेल तर आपण जर बघितला इतिहास तर बघायलाच पाहिजे. इतिहास तुमच्या अँकरला समजत नाही, ते बोलू देत नाही. की गुजरात फाईल वाचा, न्यायमूर्ती सावंतांचा रिपोर्ट वाचा. न्यायमूर्ती सावंत आणि कृष्णा अय्यर माझे गुरु, त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे की ह्या सगळा गुजरात दंगल, गुजरात हे गोधरा हे सगळं घडून आणलेलं आहे. आणि मग घडून आणल्यानंतर आज त्यांनी असं रिकमेंड केलं होतं की मोदी शुड बी प्रॉसिक्युटेड फॉर जेनोसाइड आणि मोदी आणि शहाला देशातलं कुठलंही संविधानिक पद देता कामा नये. पंड्या साक्षीला त्या सावंतांनी त्याला विचारलं की तुला भीती वाटत नाही का? हा सगळा इतिहास लक्षात घेतला तर इथंसुद्धा गुजरात लॅबोरेटरी देश पातळीवर आता काम करते आणि अशा खोट्या केसेस भरते. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. रामटेकडी झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्याचे महापौरांनी दिले आदेश. ब्लॅकलिस्टमध्ये असलेल्या ठेकेदारावर पुणे पालिका अधिकारी मेयर बांका अरविंद शिंदे यांचा सवाल. पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी पारधी समाजाचा मोर्चा. आणि BJ कोळसे पाटलांचे व्याख्यान फर्ग्युसन महाविद्यालयात रद्द, विद्यार्थी झाले आक्रमक. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.